नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक कराड परत एकदा आपल्या सर्वांच्या सोबत आहे आणि आपल्या सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, मागचे जे मी आरक्षणावरचे जे व्हिडिओ बनवले होते त्याला आपल्या सगळ्या लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो. आणि अजून एक महत्त्वाचा विषय आहे जो मला वाटतं की आपल्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि आपल्या जनमानसामध्ये ह्याच्यावर चर्चा होणं सुद्धा गरजेचं आहे, जी चर्चा सध्या त्याला होताना दिसत नाही आहे. आपल्या देशासमोर वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी असू शकतात, ठीक आहे. आपल्या नागरिकांचं काम आहे की या अडचणींपासून किंवा देशाचे जे शत्रू आहेत, ठीक आहे, ह्याच्यापासून आपल्या देशाला वाचवणं, याचं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे. बेरोजगारीसारखा एखादा शत्रू असू शकतो, ठीक आहे, जातीमध्ये जे तेढ निर्माण होते तो सुद्धा एखादा देशाचा शत्रू असू शकतो. अशा प्रकारचे बरेच गोष्टी आहेत ज्या आपल्या देशाला एकंदरीतरित्या हरवण्याचं काम करत असतं. तर अशा ज्या सगळ्या शक्ती आहेत ज्या देशाला तोडण्याचं काम करतायत, ज्या देशाला कमजोर करण्याचं काम करतायत, ह्या शक्तींच्या विरोधात आपल्याला सुद्धा एक लढा उभारणं कुठेतरी गरजेचं आहे. आपण लहानपणापासून कशा प्रकारच्या भारताबद्दल आपण बोलत आलेलो आहोत, ठीक आहे, म्हणजे आपला भारत म्हणजे विविधतेने नटलेला भारत, आपला भारत म्हणजे जिथे सगळ्या प्रकारच्या विचारांना जागा आहे, आपला भारत म्हणजे आपल्या देशाची सहिष्णुता जी आहे त्याची जी गॅरंटी आहे, ठीक आहे, ती इंटरनॅशनल लेवलला त्याच्यामध्ये दिली जाते, ठीक आहे. जे आपले स्वामी विवेकानंद ज्यावेळेस म्हणजे रिलिजियस कॉन्फरन्समध्ये गेले होते, प्रत्येक व्यक्ती जो आहे तो फक्त आपलीच त्याच्यामध्ये आपणच किती चांगले आहोत, आमचा धर्म किती चांगला आहे हे सांगण्यामध्ये गुंतलेला होता, ठीक आहे. त्या तशा प्रकारच्या वर्ल्ड रिलिजियस कॉन्फरन्समध्ये आपल्या स्वामी विवेकानंदांनी सांगितलं की वी ऍक्सेप्ट ऑल रिलिजन्स ॲज अ ट्रू, ठीक आहे, वी ऍक्सेप्ट युनिव्हर्सल टॉलरन्स, म्हणजे आमच्या देशाचा जो रिलिजन आहे, आमचा जो समजा म्हणजे हिंदू धर्माबद्दल जे त्यांनी सांगितलं होतं की आम्ही सगळ्याच धर्मांना समान मानतो, सगळ्या धर्मांच्या बाबतीत आम्हाला आदर आहे, आम्ही सगळ्या धर्मांना मान्य करणारे आम्ही, त्याच्यामध्ये आमचा धर्म आहे. अशा प्रकारे स्वामी विवेकानंदांनी आपल्या म्हणजे एक प्रकारे भारत वर्षाचं त्याच्यामध्ये त्यांनी ओळख जगाला करून दिली होती. मग ह्या भारतामध्ये जर समजा आपल्या अशा प्रकारच्या जर लोकांमध्ये ध्रुवीकरण खूप जास्त प्रमाणामध्ये जर समजा वाढत चाललेलं असेल तर आपल्या देशाचं कुठेतरी विभाजन होत आहे का असं म्हणायला जागा आहे. मित्रांनो, ह्या गोष्टीवर चर्चा होणं गरजेचं आहे म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे, ठीक आहे. मी जसं तुम्ही मागच्या दोन व्हिडिओंना प्रतिसाद दिला होता त्याच पद्धतीने हा व्हिडिओ सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून अशा प्रकारची कुठेतरी चर्चा तरी सुरू होईल, ठीक आहे. आपलं यूट्यूब चॅनल काही एवढं मोठं नाही आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत म्हणजे असं खूप लाखो लोकांपर्यंत पोहोचणारे नाही आहे, ठीक आहे, पण तरी सुद्धा एखाद्या जे लोक ज्यांना ज्या लोकांना मेन स्ट्रीम मीडियाचा ऍक्सेस आहे, म्हणजे जे समजा एबीपी माझ्यासारख्या मोठ्या चॅनलवर समजा चर्चा करतात, जे TV9 मराठी वगैरे समजा चॅनलवर चर्चा करतात, ज्यांचा जे महाराष्ट्रातले सगळे लोक पाहतात, अशा एखाद्या वक्त्यापर्यंत जरी हे सगळं पोहोचलं तरी सुद्धा अशा प्रकारचा विषय कधीतरी ते लोक डिबेटला घेऊ शकतात, कधीतरी ह्या विषयावर चर्चा होऊ शकते, ठीक आहे. किंवा एखाद्या कुठल्या तरी कॉन्फरन्समध्ये कुठेतरी, ठीक आहे, कॉलेजमध्ये एखादा कुठला तरी अशा प्रकारची कॉन्फरन्स ठेवली जाऊ शकते की देशामध्ये ध्रुवीकरण होत चाललेलं आहे का, ठीक आहे. या प्रकारचे विषय आहे त्याच्यावर चर्चा होणं गरजेचं आहे. जर याच्यावर आपण चर्चा केली नाही तर आपल्या देशाचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. मित्रांनो, श्रीलंकेचं आपण पाहिलेलं आहे कशा पद्धतीने देश त्याच्यामध्ये एक प्रकारे विखरून गेलेला आहे, तुटलेला आहे. आपण बांगलादेशचं पाहिलेलं आहे, अफगाणिस्तान आपण पाहिलेलं आहे, अशा प्रकारचे वेगवेगळे देश जे आहेत, ठीक आहे, जर देशांमधल्या नागरिकांमध्ये किंवा एक देशाबद्दलचं प्रेम कमी झालं आणि बाकीच्या गोष्टी ज्या विभाजन करणाऱ्या गोष्टी आहेत याच्या बाबतीतचं जर प्रेम वाढायला लागलं तर देशामधले म्हणजे आपली प्रायोरिटी त्याच्यामधले बदलून जाते, ठीक आहे. मग त्यासाठी या प्रकारच्या गोष्टींवर चर्चा होणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल ध्रुवीकरण म्हणजे कशाच्या मुद्द्यावर आहे, ध्रुवीकरण फक्त जात किंवा धर्म ह्या मुद्द्यावर नाही आहे. मित्रांनो, आपल्यामध्ये कट्टरवाद एवढ्या भयंकर प्रमाणामध्ये वाढत चाललेला आहे. एक छोटासा विषय, आता काल परवा आरक्षणावर आपण त्याच्यामध्ये दोन व्हिडिओ बनवले, एक उदाहरण इथलं सांगायचं जर म्हटलं, अशी मी बरेच उदाहरणं तुम्हाला सांगणार आहे ज्याच्यातनं आपल्या सगळ्यांना विचार करायचा आहे की खरंच आपल्या देशामध्ये ध्रुवीकरण वाढत चाललंय का, ठीक आहे. तुम्ही लोकांनी तुमच्या कमेंट बॉक्स या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओवर काय वाटतं तुम्ही नक्की सांगा, आणि जास्तीत जास्त तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर सुद्धा करा. आपल्याला जास्तीत जास्त लोकांचं मत अपेक्षित आहे, जास्तीत जास्त लोकांनी ह्या गोष्टीवर विचार करणं गरजेचं आहे. जर समजा आरक्षणाचा एखादा मुद्दा घेतला तर आरक्षणाच्या मुद्द्यावर ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं हे मी एका व्हिडिओमध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तर ऑनरेबल सुप्रीम कोर्टाच्या ओपिनियनवर त्याच्यामध्ये कित्येक लोकांनी खूप जहरी प्रकारची त्याच्यामध्ये टीका केलेली आहे. टीका आपण प्रत्येकाने करायला पाहिजे, म्हणजे टीकेचं समर्थन आहे, पण ज्या पद्धतीचे शब्द वापरले गेले हे शब्द मात्र एक प्रकारचा आपला कट्टरवाद दाखवतं. मी एक दुसरा व्हिडिओ आरक्षणावर बनवला, दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी हे सांगितलं की जी बाजू समजा मागासवर्गीय लोकांची जी बाजू आहे, म्हणजे एखाद्या समजा पिढीने आरक्षण घेतल्यामुळे आरक्षणात जातं का, त्याच्यामध्ये मागासले पण जातं का, ठीक आहे, किंवा आपल्या देशामध्ये बाजून बाकीची काय काय परिस्थिती आहे हे मी मांडण्याचा प्रयत्न केला, ठीक आहे. त्याच्यावर दुसऱ्या अपोजिट म्हणजे प्रकारची आयडियोलॉजी असणाऱ्या लोकांनी
त्याच्यावर खूप भयंकर प्रमाणामध्ये परत टीका केली की म्हणजे किती किती पिढ्या द्यायचं आरक्षण, म्हणजे एक नाही 5-6 पिढ्या झाल्या. ठीक आहे, त्याच्यानंतर अजून म्हणजे बऱ्याच कमेंट्स आपण त्याच्यामध्ये म्हणजे काढावे लागले आपल्याला, एवढ्या त्याच्यामध्ये घाण पद्धतीने बऱ्याच लोकांनी कमेंट केल्या. हे आरक्षणाचा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा समजा राजकीय मुद्दा असू द्या. ठीक आहे, जर समजा एखादा व्यक्ती एनडीएच्या समर्थनातला असेल तर तो म्हणजे एनडीएचा नेता कशाही पद्धतीने त्याने किती जरी नागडा डान्स केला तरी सुद्धा तेच योग्य म्हणणारा एक आपल्याकडे गट तयार झालेला आहे. एखादा व्यक्ती समजा इंडिया अलायन्सचा असेल, ठीक आहे, इंडिया अलायन्स मधल्या नेत्याने काही जरी चुकलं त्याच्यामध्ये तर इंडिया अलायन्सच बरोबर आहे अशा प्रकारचा म्हणणारा सुद्धा गट तयार झालेला आहे. अगोदर असं होतं की फक्त आणि फक्त कार्यकर्ते लोक कधी कधी कार्यकर्ते लोकांचे भांडणं आपल्याला बघायला मिळायचे, नेते सुद्धा त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने वागायचे. ठीक आहे, विलासराव देशमुख, गोपीनाथराव मुंडे एका म्हणजे स्टेजवर बसून त्याच्यामध्ये एकूण एकावर सुंदर पद्धतीने टीका करायचे आणि कार्यकर्ते सुद्धा लोक जनता सुद्धा ते एन्जॉय करायची. पण आज ज्या पद्धतीची टीका केली जाते, ज्या पद्धतीचे शब्द वापरले जात आहेत, ठीक आहे, हे मात्र आपल्या देशासाठी खूप जास्त घातक आहेत. नेत्याने जर थोडं केलं तर कार्यकर्ते त्याचं खूप मोठं झाड करून टाकतात आणि जो दरी जी लोकांमध्ये निर्माण होत चाललेली आहे ह्या दरीचं त्याच्यामध्ये आपल्या देशाचं खूप मोठं नुकसान होणार आहे. ठीक आहे, कुठल्याही पॉलिटिकल पार्टीचे कार्यकर्ते आपल्याला व्हायची अजिबात गरज नाही आहे. ठीक आहे, आपण सामान्य जनता आहोत, आपण सामान्य लोक आहोत, आपण सामान्य लोकांनी ठीक आहे म्हणजे जीव तोडून त्याच्यामध्ये किंवा एकदम असं आपलं बाकीचे सगळे 17 कामं सोडून देऊन एखाद्या नेत्याच्या समर्थनामध्ये विनाकारण आपला खूप जास्त अमूल्य वेळ घालायची अजिबात गरज नाही. ठीक आहे, एखाद्या नेत्याने जी जहरी टीका केलेली आहे, ठीक आहे, जे एखाद्या जातीबद्दल त्याने काहीतरी घाण बोललेलं आहे, एखाद्या धर्माला त्याने काहीतरी समजा उद्देशून टार्गेट केलेलं आहे, तर त्याचं समर्थन करत बसण्याची आपल्या लोकांना काही गरज नाही आहे. ठीक आहे, देशामध्ये जे ध्रुवीकरण होत चाललेलं आहे किंवा जे जातीमध्ये जे समजा तेढ निर्माण करण्याचं काम चालू आहे, ठीक आहे, किंवा जे वेगवेगळ्या धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम चालू आहे, कुठल्याही प्रकारचा विषय असू द्या, याच्यातनं आपल्यामध्ये कट्टरवाद वाढत चाललेला आहे. हा कट्टरवाद मग कुठेही दिसून येतोय. आज तुम्हाला ऑफिसमध्ये कुठे गेले तर तुम्हाला 2 गट दिसतील, तुम्ही कुठल्या कॉलेजमध्ये गेले तर तुम्हाला 2 गट दिसतील, तुम्ही कुठल्या कोर्टामध्ये गेले तर तुम्हाला 2 गट दिसतील. हे जे गट निर्माण झालेले आहेत हे गट आपल्या देशासाठी कधी चांगले नाही आहेत. आपल्या देशाला आपला इतिहास काय आहे, आपली संस्कृती काय आहे, ठीक आहे, की 4 लोकांनी कट्ट्यावर बसणे, त्याच्यानंतर एका व्यक्तीने काहीतरी विचार मांडणे, दुसऱ्या व्यक्तीने काहीतरी विचार मांडणे, मग सगळ्यांनी शेवटी म्हणून अरे हा याच बरोबर आहे म्हणणे. ठीक आहे, या संस्कृतीत आपण लोक वाढलेले आहोत. हा अशा प्रकारचा आपल्या सगळ्यांचा इतिहास आहे. ह्या इतिहासामध्ये आज आपल्याला आज आपली परिस्थिती अशी आहे की मला जे बरोबर वाटतंय ठीक आहे, मी माझा जीव गेला तरी मी त्याचाच फक्त डिफेंड करणार, अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये पाठीमागे आपण लागलेलो आहोत. ठीक आहे, मी माझं बाकीचं सगळं काम सोडून देईल, मला नोकरी असेल तरी काही फरक पडत नाही, नोकरी नसेल तरी काही फरक पडत नाही, मी फक्त सोशल मीडियावर त्याच्यामध्ये मी कमेंट करत राहणार. ठीक आहे, जी आयडियोलॉजी मला वाटते बरोबर त्याच गोष्टीचं मी कौतुक करत राहणार. आपल्या खेळाडूला डिस्क्वालिफाय करण्यात आलं, आपल्या खेळाडूला डिस्क्वालिफाय करण्यात आलं आणि सोशल मीडियावर आपण त्याच्यावर सुद्धा बोलणारे लोक पाहतोय. ठीक आहे, या कट्टरवादाला बळ कसं मिळतं, ज्यावेळेस आपले मंत्री ठीक आहे संसदेमध्ये आपल्या खेळाडूला डिस्क्वालिफाय केलेलं आहे, ठीक आहे, तिच्या त्याच्यामध्ये ते लोक ते खर्च वाचून दाखवत आहेत. ठीक आहे, की हिच्या शिक्षण ह्याच्यावर आम्ही एवढे खर्च केले, प्रशिक्षणासाठी एवढे खर्च केले, म्हणजे एक प्रकारे कट्टरवादाला बळ मिळण्याचं जे काम आहे ते नेत्यांकडनं केलं जात आहे. ठीक आहे, आपल्याला कुठल्या एका पॉलिटिकल पार्टीबद्दल अजिबात बोलायचं नाही आहे. ठीक आहे, आपण काही कुठल्या पॉलिटिकल पार्टीचे नेते नाही आहेत, आपण सामान्य लोक आहोत. ठीक आहे, सामान्य लोकांनी ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. कट्टरवादाला बळ देणाऱ्या कुठल्याही गोष्टी तुम्ही लोक करू नका. ठीक आहे मित्रांनो, जर आपल्याला जर उशीर झाला, ठीक आहे, आज म्हणजे होतं काय की जर शांत लोक जर म्हणजे हुशार लोक जर शांत बसले तर अशा वेळेस त्याच्यामध्ये नागड्या डान्स करणारे जे लोक आहेत यांचा त्याच्यामध्ये राज्य त्याच्यामध्ये यायला वेळ लागत नाही. ठीक आहे, ज्या ज्या लोकांना कळतं की ध्रुवीकरण करणं चुकीचं आहे कुठल्याही विषयावर, ज्या ज्या लोकांना कळतं की कट्टरवाद चुकीचा आहे, तर ह्या लोकांनी आपण जिथे आहोत तिथे त्या कट्टरवादाला थोडासा आवर घालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ठीक आहे, आज माझ्यापाशी काय रिसोर्सेस आहेत, माझ्यापाशी हे यूट्यूब चॅनल आहे ज्याच्यावर हे तुम्ही आता 17-18 हजार सबस्क्रायबर आहेत. ठीक आहे, हे 18 हजार लोकांपर्यंत मी पोहोचवण्याचं काम माझ्या लेवलला करू शकतो. ठीक आहे, तुम्ही तुमच्या लेवलला सुद्धा ह्या प्रकारच्या गोष्टी करू शकता. मित्रांनो, आपल्याला आपला देश वाचवायचा आहे. आपल्या देशाचं विभाजन जे आहे हे वैचारिक विभाजन जे आपल्या देशाचं होत चाललेलं आहे हे कुठेतरी आपल्या सगळ्यांना कमी करायचं आहे. आणि वैचारिक विभाजन जर आपण आपल्या देशाचं कमी करू शकलो तर आपले मुलंबाळं जे आहेत ते आपल्या जो भारत देश आपल्याला लहानपणी मिळाला होता ठीक आहे त्याच तशाच भारत देशामध्ये आपले मुलंबाळं सुद्धा वाढणार आहे. ठीक आहे, जो सुजलाम सुफलाम प्रकारचा जो भारत आहे, जो विविधतेने नटलेला भारत आहे, ज्याच्यामध्ये सगळ्याच विचारांना जाग आहे, अशा प्रकारचा देश आपण कुठेतरी आज त्याच्यामध्ये हरवत चाललेलो आहोत. आणि ह्याच्या मागचं कारण मेन हेच आहे की कट्टरवाद. मला जे बरोबर वाटतंय मी फक्त आणि फक्त त्याच्या पाठीमागे लागणार, मग मी त्याच्यासाठी एखाद्याला शिवीगाळ करायचा असेल, खास करून महिला. ठीक आहे, महिलांना तर आपण सोशल मीडियामधून आपण काढूनच टाकलेला आहे.
ठीक आहे, महिलांना तुम्हाला दिसणार नाहीत, महिला सोशल मीडियावर एखादी महिला स्वतःचे विचार मांडताना वगैरे तुम्हाला दिसणार नाही, कारण त्या महिलेने जे विचार मांडले आहेत हे विचार तिचे असू शकतात. ठीक आहे, आपण त्याच्यावर एखादं तिचं कुठे चुकतंय ते सांगायचं सोडून देऊन तिला डायरेक्ट शिवीगाळ करायचे जे काम केलं जातात. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीने महिलांना सोशल मीडियामधनं काढून टाकण्याचं काम केलेलं आहे. ठीक आहे, जी महिला काहीतरी समजा जिला जिला राजकीय राजकारणामध्ये समजा इंटरेस्ट आहे, जिला समजा समाजकारणामध्ये इंटरेस्ट आहे, अशा प्रकारची जर महिला काही कमेंट वगैरे करण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्या महिलेला गलिच्छ भाषेमध्ये, अश्लील भाषेमध्ये, ठीक आहे, ज्या पद्धतीच्या लोकांना कमेंट करतात किंवा तिला जे टार्गेट केलं जातं, आणि त्या महिलेला त्या राजकारणातून वगैरे संपवण्याचं काम केलं जातं. आज जर तुम्ही प्रश्न विचारला की महाराष्ट्रामध्ये आपल्या, ठीक आहे, आपण जो म्हणतो की पुरोगामी महाराष्ट्र आहे एवढ्या सगळ्या म्हणजे विचारांना आपल्याकडे आदर आहे, ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये किती महिला त्याच्यामध्ये आपल्या मंत्री वगैरे राहतात, कुठल्याही प्रकारचं सरकार असू द्या, कुठल्याही प्रकारच्या सरकारमध्ये, ठीक आहे, की म्हणजे पुरुष मंत्री किती आहेत बघा, महिला मंत्री किती आहेत बघा, आणि खास करून ज्या महिला मंत्री आहेत त्यांच्यापाशी खरंच कशा प्रकारची सत्ता आहे. ठीक आहे, म्हणजे असे असून चालत नाही की एखादा व्यक्ती फक्त रबरी स्टॅम्प म्हणून जर समजा त्याला फक्त एक म्हणजे महिलांना आम्ही प्रतिनिधित्व दिलं म्हणून एखाद्या व्यक्तीला, किंवा जे आपण सरपंचपती वगैरे आपण बघतो, ठीक आहे, सरपंचपती म्हणजे आरक्षण महिलेला सरपंचाचं दिलं म्हणून त्याच्यामध्ये ते महिला फक्त सरपंच आहे, नावाला सरपंच आहे आणि काम पाहतो सरपंच. ठीक आहे, राजकारणामध्ये तसं पतीचं तर नाही आहे, पण एखाद्या पॉलिटिकल पार्टीने एखाद्या महिलेला जर समजा मंत्री जरी केलं तरी सुद्धा त्याच्यापाशी तशा प्रकारची अथॉरिटी नाही आहे. ठीक आहे, किंवा फक्त आणि फक्त दुसऱ्या लोकांवर टार्गेट करण्यासाठी काही महिलांना पुढे करणे, ठीक आहे, म्हणजे काही महिलांना टार्गेट करण्यासाठी आपल्याकडे पण महिला असायला पाहिजे म्हणून त्या महिलांना समजा मोठं करणे राजकारणामध्ये, असे प्रकार त्याच्यामध्ये आपल्याकडे नसायला पाहिजेत. महिलांना सुद्धा आपण लोकांनी जर समजा ते विचार मांडत असतील कुठेतरी सोशल मीडियामध्ये त्याचा सुद्धा आपण लोकांनी आदर केला पाहिजे. ठीक आहे, जोपर्यंत आपण दुसऱ्याच्या मताचा आपण आदर करणार नाही, ठीक आहे, आणि आपल्यातला कट्टरवाद थोडासा कमी करण्यासाठी आपण लोक प्रयत्न करणार नाही, कुठल्याच विषयावर एकदम खूप जास्त पद्धतीने रिॲक्ट होण्याची काही गरज नाही आहे. ठीक आहे, म्हणजे चुकीचं बोललं म्हणजे एकदमच भयंकर त्याच्यामध्ये, ठीक आहे, आरक्षणाचा मुद्दा असू द्या, जातीचा मुद्दा असू द्या किंवा धर्माचा मुद्दा असू द्या, ठीक आहे, राम मंदिर असू द्या, 370 आर्टिकल 370 असू द्या, जे लोक 370 आर्टिकल काढण्याचं समर्थन करणार आहेत समजा पॉलिटिकल, ह्याचा मेजर जो उगम आहे तो पॉलिटिकल पार्टीजमध्येच आहे, नेत्यांच्या सांगण्यावरनं नेत्यांच्या भाषणावरनं हा कट्टरवाद अजून जास्त वाढत गेलेला आहे, पण आपल्या लोकांना लक्षात येत नाही आहे. ठीक आहे, म्हणजे उदाहरणादाखल जर सांगायचं म्हटलं, आपल्या पंतप्रधानांनी जे मच्छीबद्दल वगैरे म्हणजे त्यांनी स्टेटमेंट केले किंवा जिनके ज्यादा बच्चे होते वगैरे अशा प्रकारचे स्टेटमेंट केले, हे पंतप्रधानांकडनं अजिबात म्हणजे शोभनीय असं वर्तते नाही आहे. ठीक आहे, जरी समजा तुम्ही एनडीए पार्टीचे असाल किंवा तुम्ही कुठल्या पार्टीचे असाल याचं समर्थन करण्यासारखं काही नाही आहे. ठीक आहे, जे चुकीचं तर चुकीचंच आपण बोललं पाहिजे. ठीक आहे, ज्या ज्या गोष्टी चुकीच्या आहेत, ज्या ज्या गोष्टीमुळे तुम्हाला वाटतं की आपल्या समाजामध्ये टेढ निर्माण होण्याचं काम होतंय, ज्या ज्या गोष्टीमुळे तुम्हाला वाटतं की लोकांमधले ध्रुवीकरण वाढत चाललेलं आहे, ठीक आहे, मग छोटा छोटा विषय असू दे, महिलांसाठी समजा पैसे खर्च करायला पाहिजे का, समजा आता लाडकी बहीण योजना असू द्या, लाडकी बहीण योजना काही लोकांना चुकीची वाटते काही लोकांना बरोबर वाटते, ज्यांना चुकीची वाटते त्यांनी काय केलं पाहिजे की याच्यावर सरकारचा किती खर्च होतोय काय होतोय समजा अशा प्रकारचे काहीतरी मुद्दे मांडले पाहिजेत, ज्यांना बरोबर वाटते त्यांनी काय सांगितलं पाहिजे की महिलांना समजा शिक्षणासाठी समजा काहीतरी हो होत आहे किंवा काहीतरी आधार मिळतोय काहीतरी होत आहे, अशा पद्धतीचे मुद्दे मांडले पाहिजेत आणि शेवटी सगळ्यांनी कन्क्लुजन केलं पाहिजे, पण अशा प्रकारची चर्चा होताना तुम्हाला कुठेच दिसत नाही. कुठल्या कॉलेजमध्ये अशा प्रकारची चर्चा होते का? नाही आहे. कुठल्या कट्ट्यावर बसून अशा प्रकारची चर्चा होते का? नाही आहे. ठीक आहे, प्रत्येक व्यक्तीला मी जे ठरवलेलं आहे, माझी जी आयडियोलॉजी आहे तेच बरोबर आहे, बाकीचं दुसरं काही बरोबर नाही. ठीक आहे, अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये आपण वाढत चाललेलो आहोत. म्हणजेच काय, आपली जी बुद्धी आहे ती बुद्धी आपण कुठेतरी एखाद्या पॉलिटिकल पार्टीला किंवा एखाद्या आयडियोलॉजीला आपण घाण ठेवलेली आहे. ठीक आहे, कुठेतरी दावणीला आपण त्याच्यामध्ये बांधून टाकलेलं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचं दावणीला बांधायचं जे काम आहे ते आपण आपलं करायला नाही पाहिजे. जर समजा आपलं कुठेतरी चुकत असेल आणि ह्याच्यावर आता आपण लोकांनी जर बोलायला लागलं तरच काहीतरी होऊ शकतं. हे ध्रुवीकरण जे आहे समाजामध्ये, जे ध्रुवीकरण निर्माण झालेलं आहे, हे ध्रुवीकरण जर समजा आपण सगळ्या लोकांनी याच्यावर बोलायला जर सुरुवात केली तरच त्याच्यामध्ये कुठेतरी कमी होणार आहे. ठीक आहे, ध्रुवीकरण बंद करा. ठीक आहे, अशा प्रकारची त्याच्यामध्ये कुठेतरी मोहीम आपण सगळ्या लोकांनी सुरू केली पाहिजे. ठीक आहे, म्हणजे जे लोकांना वाटण्याचं काम जे आहे, देशाला डिवाइड करण्याचं जे काम आहे, हे कुठेतरी बंद करायचं काम आपण केलं पाहिजे, तरच त्याच्यामध्ये आपला देश जो आहे तो कुठेतरी चांगल्या मार्गावर त्याच्यामध्ये जाऊ शकतो. अजून एक उदाहरण जर सांगायचं म्हटलं, आता पत्रकार निखिल बागळे, ठीक आहे, ॲडव्होकेट आसिम सरोदे, ठीक आहे, हे ज्यावेळेस त्याच्यामध्ये त्यांचे विचार मांडण्यासाठी ते लोक पूर्ण महाराष्ट्रभर फिरत होते, त्यांच्यावर ज्या प्रकारचे हल्ले केले गेले लोकांकडनं, तर हे सुद्धा एक प्रकारचं काय आहे, ज्याला जे ज्या पद्धतीने बोलायचं आहे त्याला त्या पद्धतीने बोलू दिलं पाहिजे, पण विचारांना चक्क दाबण्याचं काम जर कुणी करत असेल, ठीक आहे, तर ते सुद्धा एक प्रकारे भयंकर प्रमाणामध्ये चुकीच्या गोष्टी आहेत. ठीक आहे, कुणाला म्हणजे बोलण्याला वाव असला पाहिजे लोकांना,
ठीक आहे. त्याच्यानंतर चांगल्या ज्या प्रकारच्या गोष्टी आहेत त्याची चर्चा कुठेतरी समाजामध्ये वाढली पाहिजे. आणि जर अशा प्रकारची चर्चा वाढत नसेल, ठीक आहे, जर समजा कुणीतरी धर्मांमध्ये एक समानता आणण्याचं काम कुणी करत असेल, जर देशाला एकसंध करण्याचं काम कुणी करत असेल, तर अशा प्रकारच्या प्रोग्रामला किंवा गोष्टींना त्याच्यामध्ये प्रेरणा दिली पाहिजे. ठीक आहे, लहानपणी वगैरे आपण जे बघत होतो, ज्या प्रकारचे म्हणजे लहान असताना सुद्धा आपण त्याच्यामध्ये देश आपला कसा नटलेला आहे, ठीक आहे, म्हणजे त्या प्रकारच्या गाण्यांवर वगैरे त्याच्यामध्ये लहान मुलं डान्स करायचे, भाषणं वगैरे आपण त्या प्रकारची द्यायची. पण आता ते प्रकार कुठेतरी सध्या त्याच्यामध्ये कमी होत चाललेला आहे. आणि कट्टरवाद जो आहे तो तुम्हाला प्रत्येक गोष्टीवर, प्रत्येक चौकाचौकामध्ये तुम्हाला तो वाढत चाललेला आहे. तर ह्या सगळ्या कट्टरवादापासून आपल्या सगळ्यांना, आपल्या देशाला वाचवायचं आहे. मी आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती करेल. काय विनंती करेल, की आपण याला कमी कसं करू शकतो, ठीक आहे, की जिथे कुठे समजा ज्या पद्धतीचा असा कट्टरवाद आहे, ठीक आहे, आता मी माझ्या पद्धतीने प्रयत्न करत आहे, तुम्ही सुद्धा तुमच्याकडे जे रिसोर्सेस आहेत त्या रिसोर्सेसच्या माध्यमातून किंवा सोशल मीडिया तुमच्याकडे जो आहे त्या माध्यमातून, ठीक आहे, ध्रुवीकरण जर कुणी करणारे स्टेटमेंट करत असेल तर त्यांना एकच तुम्ही कमेंट करू शकता की अशा प्रकारचं देश वाटण्याचं काम बंद करा. ठीक आहे, एवढं जरी त्याच्यामध्ये आपण कमेंट केली तरी सुद्धा ध्रुवीकरण कुठेतरी बंद होऊ शकतं. ठीक आहे, देशाचे देश वाटून वाटल्याने किंवा तुकडे केल्याने किंवा एखाद्या कुठल्याही मुद्द्यावर अशा प्रकारे जहरी टीका केल्याने, ठीक आहे, जी सभ्यता आहे ती सभ्यता कुठेतरी कमी होत चाललेली आहे. आपल्या देश एक सभ्य प्रकारचा आपला देश आहे. म्हणजे तुम्हाला माहिती असेल किंवा माहिती नसेल, इंटरनॅशनल लेवलला ज्यावेळेस बांगलादेश सारखा देश तुटून जातो त्यावेळेस लोक काय म्हणतात, त्या म्हणजे त्यांच्या मीडियामध्ये काय चर्चा केली जाते, की आशियाची सगळे जे लोक आहेत ते मुळातच त्याच्यामध्ये एक प्रकारचे सभ्य लोक नाही आहेत, हे असभ्य लोक आहेत. म्हणजे पूर्ण आशिया आपला सगळा असभ्य लोकांचा आहे असं त्याच्यामध्ये इंटरनॅशनल लेवलला लोकांनी म्हटलं जातं. पण आपल्या भारताचा तशा प्रकारचा इतिहास नाही आहे. ठीक आहे, आपला सभ्य लोकांचाच देश आहे. आणि हा देश आपल्याला जर सभ्य लोकांचाच ठेवायचा असेल तर कट्टरवाद किंवा घाण घाण प्रकारच्या सोशल मीडियावरच्या कमेंट कुणी करत असेल किंवा ज्या प्रकारचं भाषा वापरण्यामध्ये जो कट्टरता आहे, ही कट्टरता कुठेतरी कमी झाली पाहिजे. आपण सगळेजण सुज्ञ आहात, आपण सगळेजण, मी जे बोललेलं आहे याचा तुम्ही विचार कराल आणि आपल्या लेवलला आपण सगळेजण याचा प्रयत्न कराल आणि हा व्हिडिओ सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवण्याचा प्रयत्न कराल. ठीक आहे, सध्याच्याला आपण पाहतो की जे म्हणजे ह्या अशा प्रकारच्या गोष्टींची चर्चा तुम्हाला कुठेच होताना दिसत नाही. देशाचं ध्रुवीकरण होतंय का तर आपल्याला दिसायला लागलेलं आहे, देशामध्ये कट्टरवाद वाढत चाललाय का तर आपल्याला दिसायला लागलेला आहे, पण याची चर्चा मात्र कुणालाच करायची नाही. ठीक आहे, एखाद्या कॉलेजमध्ये जर एखादा कार्यक्रम ठेवायचा असेल तर त्या कॉलेजमधले लोक जे आहेत ते एका पर्टिक्युलर आयडियोलॉजीच्याच लोकांना बोलवतात. एखाद्या समजा दुसऱ्या कुठल्या सभागृहामध्ये एखादा प्रोग्राम ठेवायचा असेल तर आपल्या आयडियॉलॉजीचे जे लोक आहेत यांनाच आपण बोलवणार आणि हे फक्त आपलंच गुणगान गाणार, आपल्या आयडियॉलॉजीचं गुणगान गाणार. म्हणजे कुणालाही आपल्या विरोध भाषेमध्ये बोलणारा व्यक्ती नको आहे. व्हॉट्सअप ग्रुप वगैरे त्याच्यामध्ये क्रिएट झालेले आहेत, त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये फक्त आणि फक्त त्याच प्रकारचे मेसेजेस बंबार्डिंग केलं जातात. ठीक आहे, माझा सुद्धा नंबर बऱ्याच लोकांनी काही कट्टर प्रकारच्या ग्रुपमध्ये ऍड करून ठेवलेला आहे. मी बघत असतो या सगळ्या गोष्टी आणि या गोष्टी पाहून खरंच दुःख होतं मनामध्ये, की एखाद्या ग्रुपमध्ये फक्त आणि फक्त म्हणजे त्या ग्रुपमध्ये कशा पद्धतीने हिंदू मुस्लिम वगैरे जे आहेत तेवढंच केलं जातं. ठीक आहे, त्या ग्रुपमध्ये दुसरा त्या ग्रुपचा पर्पजच नाही आहे. ठीक आहे, एखादा दुसरा ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये फक्त आणि फक्त एकाच आयडियॉलॉजीचं त्याच्यामध्ये प्रमोट केलं जातं. एखाद्या कुठल्या जातीवर फक्त प्रमोट करत बसणे, एखादा धर्म प्रमोट करत बसणे, फक्त आणि फक्त एखाद्या गोष्टी प्रमोट करत बसणे आणि देशाची जी एकता आहे ती कुठेतरी कमी करणे, असे प्रकार आपल्या देशामध्ये कमी झाले पाहिजेत. कारण आपण ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा केली पाहिजे. आपल्याला हे चुकीचं वाटतच नाही आहे सध्याच्याला. म्हणजे काळजी का वाटते, जे होतंय त्याच्यामध्ये कुणालाच काही चुकीचं वाटत नाही आहे, ह्याची फार जास्त काळजी वाटते. देशामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ध्रुवीकरण केलं जात आहे. ठीक आहे, पंतप्रधानासारखा माणूस जर अशा प्रकारचे स्टेटमेंट करतोय आणि याच्यामध्ये जर समजा कुणाला चुकीचं वाटत नसेल, आपण जर त्याचं समर्थन करत असू, तर हे मात्र फार भयंकर आहे. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी तशाच आहेत. म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये ज्या आसिफा नावाच्या मुलीवर जो रेप झाला होता, त्या रेप झालेल्या मुलीचं सुद्धा रेपिस्ट लोकांचं लोकांनी समर्थन केलं, रॅल्या काढल्या त्याच्या कौतुकास्पद वगैरे. ठीक आहे, एवढा हिंदू धर्म कमजोर आहे का, एवढा असा अशा प्रकारचा अशील आहे का हिंदू धर्म की रेपिस्ट लोकांचं समर्थन करेल. ठीक आहे, बिल्कुल बानोला त्याच्यामध्ये ज्यावेळेस ज्या लोकांनी ज्या पद्धतीने रेप वगैरे केला किंवा त्या पद्धतीने त्या बिल्किस बानूच्या गुन्हेगारांना सोडण्यात आलं, त्यावेळेस सुद्धा लोकांनी रॅल्या काढल्या. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारचा महिलांवर अत्याचार करायला शिकवणारा हिंदू धर्म आहे का. ठीक आहे, किंवा आपला भारत देशाचे अशा प्रकारचे संस्कार आहेत का. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला अशा प्रकारचं काही शिकवलंय का. ठीक आहे, आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे, आपल्याला महात्मा फुले, शाहू आंबेडकर वगैरे अशा लोकांचा इतिहास आहे. आणि अशा लोकांचा इतिहास असताना, एवढ्या सगळ्या लोकांचा वैचारिक वारसा आपल्यासोबत असताना, तरी सुद्धा ह्या अशा प्रकारचा नागडा डान्स जर कुणी करत असेल, आपल्याला चुकीचं का वाटत नाही आहे. ठीक आहे, म्हणजे हे कुठेतरी त्याच्यामध्ये चर्चा करणं गरजेचं आहे. मित्रांनो, जे जे होतंय म्हणजे अशा पद्धतीचा कट्टरवाद जो वाढत चाललेला आहे तो आपल्या देशासाठी घातक आहे. आणि प्रत्येक ठिकाणी सोशल मीडियावर तुम्ही जिथे कुठे असाल
तिथे तुम्हाला अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टींचा विरोध करणं तुम्ही जास्त गरजेचं आहे. ठीक आहे, आरक्षणाचा मुद्दा मी तुम्हाला एक छोटासा सांगितला, त्याच्यावर सुद्धा ज्या लोकांचा कट्टरवाद आहे तो भयंकर प्रमाणामध्ये कट्टरवाद आहे. दोन्ही प्रकारच्या बाजू आपण त्याच्यामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये आपलं जजमेंट दिलं पाहिजे. ठीक आहे, जर समजा तुम्ही फक्त तुमच्याच विचारांसाठी, तुमचे विचार म्हणजे सर्वश्रेष्ठ आहेत आणि दुसरं कुणाचं तुम्हाला काही ऐकायची गरज नाही असा जर तुम्ही विचार करत असाल तर ते मात्र फार चुकीचं आहे. ठीक आहे, मी सुद्धा कुठेतरी चुकू शकतो. ठीक आहे, 10 लोकांनी जे कमेंट तुम्ही सांगत आहात त्या कमेंटनुसार आपण त्याच्यामध्ये नवीन नवीन व्हिडिओ बनवतोय. ठीक आहे, पहिला आरक्षणाचा व्हिडिओ बनवला, मला वाटलं कुठेतरी आपण आर्थिक निकष आपण जास्त त्याच्यामध्ये म्हणजे बोललेला आहे आणि एक बाजू आपली सांगायची राहिली, मी लगेच दुसरा व्हिडिओ बनवला. ठीक आहे, हे जे आहे कुठेतरी समजून घेण्याच्या आपल्याला कुठेतरी शिकलं पाहिजे किंवा आपली आयडियोलॉजी परत एकदा आपल्याला त्याच्यामध्ये रिफ्रेश करून घ्यावी लागेल. ठीक आहे, मला जे वाटतं मीच एकदम शहाणा, मीच एकदम हुशार, ठीक आहे, असं जर म्हणून चालायला लागलं तर अशा वेळेस मग आपल्याला दुसऱ्यांचे विचार जर आपण ऐकायचेच नाही म्हटलं तर आपल्या वेळेस असा आपला विकास कसा होणार. ठीक आहे, मी जर आता म्हटलं की मला जे वाटतं तेच बरोबर, ठीक आहे, असं जर मी म्हटलं तर मग माझ्या तरी विचारांमध्ये सुधारणा कशा पद्धतीने होणार, मला तरी नवीन नवीन गोष्टी कशा कळणार. मी जर फक्त एकाच आयडियोलॉजीचं समजा हे करत असेल, त्याला ब्रेन वॉशिंग म्हणतात. जर तुम्ही एकाच आयडियोलॉजीचे जर समजा तुम्ही फक्त विचार ऐकत असाल, तुम्ही त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहे, तुम्हाला फक्त आणि फक्त तेवढेच मेसेजेस येत आहेत. ठीक आहे, दुसऱ्या त्याची दुसरी बाजू तुम्हाला कुणी सांगत नाही समजावून. जर अशा पद्धतीने जर आपलं ब्रेन वॉशिंग कुणी करत असेल तर नक्कीच आपला आपण कुठेतरी आपल्या विकासाला अडथळा निर्माण केलेला आहे. आपलं जे वाढ होणार आहे, ठीक आहे, आपल्या ज्या विचारांमध्ये वाढ होणार आहे, ठीक आहे, आपल्या देशाचा जो त्याच्यामध्ये कुठेतरी अभिमान गौरव मोठा होणार आहे, याला आपण कुठेतरी अडथळा निर्माण आणलेला आहे आणि हा विळथळा मित्रांनो आपल्याला अजिबात आणायचा नाही. ठीक आहे, व्हिडिओ थोडासा मोठा होत चाललेला आहे पण तरीसुद्धा मी आपल्या सगळ्यांना विनंती करेल की तुम्हाला ह्या व्हिडिओवर नेमकं काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओसुद्धा तुम्ही पाठवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्या देशाचं अशा प्रकारचं वैचारिक जे विभाजन होत चाललेलं आहे, जे ध्रुवीकरण देशामध्ये होत चाललेलं आहे, हे कुठेतरी कमी होण्यासाठी एक प्रकारे प्रयत्न सुरू होईल, एक चर्चा नवीन प्रकारची त्याच्यामध्ये समाजामध्ये सुरू होईल. ठीक आहे, आज आपण बांगलादेशमध्ये काय होतंय ह्याच्यापेक्षा सुद्धा महत्वाचं आपल्यासाठी आहे की आपल्या देशामध्ये काय होतंय, श्रीलंकेमध्ये काय होतंय, त्याच्यातनं आपण नक्कीच काहीतरी शीख घेतली पाहिजे, नक्कीच आपण काहीतरी शिकलो पाहिजे. ठीक आहे, नक्कीच आपण त्या देशांकडनं काहीतरी शिकलो पाहिजे पण सोबतच आपल्या देशामध्ये काय होतं हे आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा म्हणजे मी जे बोललो आहे याच्यावर तुम्ही सुद्धा विचार कराल आणि तुमचे जे काय विचार आहेत ते तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगाल अशा प्रकारची मी अपेक्षा करतो. सोबतच तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवाल. तुम्ही हा या चॅनलवर नवीन असाल तर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब कराल अशा प्रकारची सुद्धा मी अपेक्षा आपल्यापर्यंत करतो. धन्यवाद मित्रांनो.